नमस्कार मित्रांनो, मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहे। शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेते त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधून भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे। भाजपच्या तब्बल 50 ते 60 महिला कार्यकर्त्या आणि नेत्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत भाजपाला सोड चिठ्ठी दिली आहे। सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात आल्यासारखं वाटतंय अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहे। काल राष्ट्रवादीचे नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट झाली, महानगरपालिकेविषयी चर्चा झाली, त्या आमच्यामध्ये झालेली ती चर्चा या ठिकाणी कसं सांगू असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर आमचा ठरला असल्याचा निर्धार देखील यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राजकीय दबावाखाली काम करत आहे, राजभवनाचा वापर राजकारणासाठी केला जातोय असा घणाघाती हल्ला देखील संजय राऊत यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विरोधी पक्ष भाजपाला लगावला आहे। राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नाही, राज्यपाल आणि सरकारचं शेतयुद्ध नाही तर खुलं युद्ध आहे असं देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर भाजप पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका।